सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी. या कवितेनं आत्महत्या करणाऱ्या लोकांना परत आणलंय बरं का. जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ या कवितेचे झाले युट्यूब इन्स्टा सगळीकडं. मला त्याचा अभिमान एवढा वाटला नाही. माझ्या कवितेचा मला अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे सगळ्यांना परभणी. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 मला एक फोन आला. दादा म्हणे 2 मिनिटं वेळ आहे का. म्हटलं बोला. आवाज त्याचा अस्वस्थ होता. मला म्हटलं काही नाही 15-20 दिवस म्हणे मेसेज नव्हता कॉल नव्हता मित्राचा. अचानक 2:15 म्हणे मोबाईलवर मेसेज आला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी सरळ गाडी काढली त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते मी तिथं थांबलो नाही म्हणे डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो. तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे तो तुम्हाला का फोन केला म्हणे दादा माहित आहे का त्यांना हाताची मूठ बांधलेली होती म्हणे ते मूठ मी उघडली म्हणे त्यांना चिठ्ठी लिहिलेली होती त्या चिठ्ठीवर 4 उडी लिहिलेल्या होत्या म्हणे का उगा हिंद तो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अभि म्हटलं मग त्याच्याकडे ते मी त्याला मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा आताच घडलेली घटना आहे म्हणे वातावरण तापलेलं आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलाय म्हणे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. आपल्या जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार कवितेला भेटला हाच आपल्या कवितेचा मोठा पुरस्कार आहे. मित्राशिवाय या जगात काही नाही. गौतम बुद्धांनी सांगितलं या जगातलं सर्वश्रेष्ठ नातं आहे मैत्रीचं. लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकासाठी हे नातं लागू पडते. जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे एक नातं मैत्रीचं उभं आहे बरं का. या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. अरे मित्र घरी बसतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेंबळा जरी असला ना तो कधी आपल्याला आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा हातवर करा बरं कोणाकोणाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे जिवलग. वा 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 क्या बात मला आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना जिवलग मित्र मैत्रिणी आहेत पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा का उगा हिंड तो देव शोधायला गावगा हिंद तो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा चालता
कानामध्ये रात्र आली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पाटील साहेब. फक्त पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र पाहिजे. छोटासा मला मेसेज आला, इतका व्हायरल केला महाराष्ट्रानं की घर में आग लग गई, सब जल गया, सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा, अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा, अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगा कर कहा, अबे बगले फिर जला ही क्या है. चालता नामधे रात आली कधी, चालता नामधे रात आली कधी. मित्र ये तो पुढे, मित्र ये तो पुढे काजव्या सारखा, मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा, मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा. दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना. मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. मैत्री साटते गाय होऊन मना, मैत्री साटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवावसा. दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. शेवट आपल्या कवितेचा आणि आपल्या या मैफिलीचा सुद्धा शेवट. फक्त जाताना एकच मुद्दा माझा लक्षात ठेवा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असेल तर गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. म्हणून कार्यक्रम झाल्यावर काही कार्यक्रम आवडला असेल तर घरी गेल्यावर जर काही वाद झालेले असतील कुणाशी तुमचे, तर फक्त एक फोन लावा, माफ करा, माफी मागून टाका, काही शिल्लक राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्षाआधी जी लोक होती त्यातला एकही जिवंत नाही. आपल्या नंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील, पण येणारी पिढी ते फोटोही काढून टाकेल, घरात जागा नाही म्हणून. काही शिल्लक राहते का? अहो बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, गैरसमजाचे नको पंधार. मित्रा तू दगा केलास आता चला सू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार. मित्रा तू दगा केलास आता चला सू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार. मित्रा आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळ घे, तोच गळ घे, मी पुन्हा फसणार. मित्रा तोच गळ घे, मी पुन्हा फसणार. मित्रा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, जाळताना मला देह ठेवावसा. दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा? जाळताना मला देह ठेवावसा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवावस. खांद्यावर हात टाका बरं सगळेजणी एकदा, माझी विनंती म्हणून. महिला वर्ग सगळे खांद्यावर हात टाका. कार्यक्रमाचा शेवट आलेला, लहान व्हा एकदा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, लहान फोन देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपल्यात लहान बाळ आहे सो, मी माफी मागतो, मी तुम्हाला वेगळं काहीतरी. वणव्यामध्ये
गारव्यासारे का जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला कुंभऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, गारव्या सारखा, गारव्या सारखा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।